नमस्कार मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय टीव्ही व्ही मराठी या बातमीपत्रात बऱ्याच महत्वाच्या बातम्या बघायच्या सुरुवातीची एक महत्वाची बातमी आहे हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे त्यासंदर्भातली ही बातमी आजही विरोधक शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून आक्रमक होण्याची शक्यता आहे या आठवड्यामध्ये मराठा आरक्षणावर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे पटोलेंच्या नेतृत्वात काँग्रेसचा आज विधानभवनावर मोर्चा देखील धडकणार आहे गजानन माझे सहकारी आपल्यासोबत जोडले गेलेत गजानन आज अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे नक्कीच अधिवेशनाचा दुसरा आठवडा आजपासून सुरू होत आहे आणि कामकाजाचा आजचा तिसरा दिवस आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या आठवड्यात मराठा आरक्षणासंदर्भात या अधिवेशनात चर्चा होण्याची शक्यता आहे गेल्या काही दिवसांपासून वेगळ्या मराठा आमदारांकडनं मागणी होत होती की मराठा समाजाच्या आरक्षणावर चर्चा व्हावी त्यामुळे या आठवड्यात ही चर्चा होणार आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज विधिमंडळावर तब्बल नऊ मोर्चे धडकणार आहेत त्यामध्ये सगळ्यात मोठा मोर्चा जो आहे तो काँग्रेसचा असणार आहे नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा मोर्चा धडकणार आहे अकरा वाजता हा मोर्चा सुरू होईल त्यानंतर धनगर समाजाचा मोर्चा आहे त्यानंतर हिंगणघाट येथील बी आर एस मोर्चा या ठिकाणी धडकणार आहेत असे जवळपास नऊ मोर्चे आज विधानभवनावर धडकणार आहे आणि एकूणच जे वेगवेगळे प्रश्न आहेत विदर्भातले प्रश्न असो कि इतर प्रश्नांना घेऊन हा मोर्चा काँग्रेसचा मोर्चा हा शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आहे बेरोजगारी उद्योग बाहेर गेले आणि शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी मिळावी या प्रमुख मागण्यांसाठी काँग्रेसचा मोर्चा होतोय काँग्रेसचे सगळे प्रमुख नेते या मोर्चामध्ये सहभागी होईल दुसरं महत्वाचं म्हणजे आज उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे विधिमंडळाच्या कामकाजात सहभागी होणार आहे साधारणतः साडे अकरा वाजेपर्यंत हे दोन्ही नेते जे आहे ते विधिमंडळ परिसरात येणार आहे आणि आदित्य ठाकरे विधानसभा आणि उद्धव ठाकरे विधान परिषदेत सहभागी होणार आहे सायंकाळी ठाकरे गटाच्या आमदारांची एक बैठक सुद्धा आयोजित केलेली आहे आणि या बैठकीमध्ये ठाकरे गटाचे प्रमुख नेते आणि आमदार उपस्थित असणार आहे संजय राऊत ही नागपुरात येण्याची शक्यता आहे त्याशिवाय उद्याची जी यात समारोपी सभा आहे युवा संघर्ष यात्रेची त्याची तयारी आज केली जाणार आहे त्यामुळे आजचा दिवस हा महत्वाचा दिवस आहे एकीकडे विधिमंडळात मराठा आरक्षणाच्या चर्चेची मागणी होणार आहे शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर पहिल्या आठवड्यात विरोधक आक्रमक होते दुसऱ्या आठवड्यात तोच मुद्दा घेतला जाणार का कुठले कुठले बिल पारित केले जाणार या सगळ्या मुद्द्यांवर जे आहे ते या ठिकाणी चर्चा होणार आहे न मोर्चे आज विधिमंडळात धडकणार नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी काय